नमस्कार. लर्न विथ सुशील घोटेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे संख्या वाचन. बरेचदा असं निदर्शनास येते की विद्यार्थ्यांना संख्या वाचताना बऱ्याचशा अडचणी जातात. तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. ही एक संख्या आहे. या संख्येचं वाचन करायचं असेल तर पहिले उजवीकडून डावीकडे पहिले तीन संख्या घ्यायच्या, एक, दोन आणि तीन. इथे एक कॉमा द्यायचा, त्यानंतर दोन दोन घरानंतर एक एक कॉमा द्यायचा. आता पहिले हे तीन पॉईंट लक्षात घ्या. एक कॉमा असेल तर संख्या हजारात वाचायची, दोन कॉमा असेल तर संख्या लाखात वाचायची, आणि तीन कॉमा असेल तर संख्या कोटीत वाचायची. आता ह्या संख्या वाचनामध्ये फक्त त्याला तीन अंकी संख्या वाचता आली पाहिजे. इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये आहे 504 ही तीन अंकी संख्या आहे. आता इथे एक वाढवला आपण तर इथे काय होईल, एक दोन तीन घरानंतर कॉमा, एक दोन तीन घरानंतर कॉमा. किती कॉमा आहे, एक. म्हणजे संख्या कशात वाचायची, वाचायची आहे हजारामध्ये. म्हणजे संख्या वाचताना 1504. आता समजा इथे 21 घेतलं तर कॉमा किती आहे, एकच आहे. म्हणजे संख्या कशात वाचायची, आपल्याला हजारामध्ये वाचायची आहे. म्हणजे इथं वाचताना ही संख्या कॉमाच्या इकडली संख्या वाचायची 21504. आता त्याच्यानंतर इथं 5 घेतलं समजा आकडा, इथे कॉमा आला दोन घरानंतर, कॉमा किती झाले, दोन. दोन कॉमा असेल, संख्या कशात वाचायची आहे, लाखामध्ये. इथे किती येईल, 521504. आता समजा इथं आपण दोन घेतलं तर कॉमा किती आहे, दोनच आहे. संख्या कशात वाचायची आहे, लाखामध्ये वाचायची आहे. 2521504. त्याच्यानंतर इकडे समजा आपण एक घेतला, आता कॉमा किती झाले, तीन. तीन कॉमा असेल तर संख्या कशात वाचायची आहे, कोटीत. 1 कोटी हे 2521504. इथे दोन घेतलं, आता संख्या ही कशी वाचायची, कॉमा किती आहे, तीन. तीन कॉमा असेल तर संख्या कोटीत वाचायची आहे. 2521504. इतकं सोप्या पद्धतीनं आपल्याला ह्या संख्या वाचता येतात. या पद्धतीनं विद्यार्थ्यांना संख्या वाचन येईल. आता संख्या लेखन कसं करायचं, मांडणी या पद्धतीनं करायची आहे. 1, 2, 3 घरानंतर कॉमा, दोन घरानंतर कॉमा, या दोन घरानंतर कॉमा. आता विद्यार्थ्यांना म्हणतात 40105. हजारात केव्हा संख्या लिहायची, तेव्हा एक कॉमा राहतो. मग एक कॉमानंतर इथं किती लिहायचं, 40105. आता समजा विद्यार्थ्याला म्हटलं 240000, तर समजा आपण इथं लिहिलं 240105, तर हे लाखाचं घर आहे. तर इथं लिहायल तो 240105. या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण लेखनसुद्धा शिकवू शकतो. समजा विद्यार्थ्यांना 2,04,50,302 ही संख्या लिहायची आहे, तर पहिले कोटी म्हणजे किती कॉमा असले पाहिजे, 3, 1, 2, 3. इथं किती येईल, 2 कोटी ही संख्या झाली. आता 400000 ही एक संख्या आहे, म्हणून इथं किती लिहायला लागेल, 0. आता इथं किती लिहायला लागेल, 4. 2,04,00,000. आता 50,000, मग इथे किती लिहिले, हे 50,000 घर आहे. इथे लिहायला लागेल 50,000 आणि नंतर आहे 302. या ठिकाणी लिहायला लागेल 302. या अशा सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण संख्या लेखनसुद्धा शिकू शकतो. धन्यवाद.